subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात आज हायवे वरून आपल्या कुटुंबियांसह मायदेशी पायदळ जाणाऱ्या परप्रांतीयांना पाहताच माणुसकीच्या नात्याने टिम्बर मार्केट प्लांट होल्डर असोसिएशन तर्फे या प्रवाशांना मदतीचा हात देण्यात येत आमदार संजय सावकरे व अन्य समाज प्रतिष्ठितांच्या एकत्र सहकार्याने प्रशासनाची मदत मिळवत आज 3 बस भरून परप्रांतीयांना त्यांच्या घरी ओडिशा आणि मध्य प्रदेश राज्यात रवाना करण्यात आले. आज दुपारी हायवे वरून आपल्या लहान चिमुकल्यांसह ही कुटुंब पायदळ भरुणातून जात असताना या प्रवाशांना थांबवून टिम्बर मार्केट प्लांट होल्डर असोसिएशन तर्फे या प्रवाशांसाठी आंघोळीची जेवणाची तसेच अत्यावश्यक औषधी इत्यादी सुविधांची सोशल डिस्टन्स आणि अन्य प्रशासकीय नियमांचे पालन करत सोय करण्यात आली. समाजसेवक कमलजीत सिंह गुजराल उर्फ प्रिन्सी सेठ यांनी कळविलेल्या माहितीवरून आमदार संजय सावकरे यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन या परप्रांतीयांसाठी बस आगार प्रमुख आणि तहसीलदार महोदय यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत हळूहळू जमा झालेल्या परप्रांतीयांसाठी 1-2 नव्हे तर तब्बल 3 बसची व्यवस्था करत या परप्रांतीयांपासून मिळालेल्या सुखद अनुभवासह प्रत्यक्ष बाय करून लोणारी हॉल पासून यांना रवाना केले. या संपूर्ण कामगिरीमध्ये नगरसेवक युवराज लोणारे, नगरसेवक परीक्षित बराटे, असोसिएशनचे पदाधिकारी JK ट्रेडर अजित सिंग बेरा, कमलजीत सिंह गुजार उर्फ प्रिन्सी सेठ यांच्यासह आदींच्या साथीने या परप्रांतीयांची सुखरूप सोय करण्यात आली. यावेळी आमदार संजय सावकरे यांसह उपस्थित असोसिएशनचे पदाधिकारी मंडळींनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्हशी संवाद साधताना देवाने ही सेवा घडविण्याची सुखद संधी उपलब्ध करून दिली याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त करत हा आनंद वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. तर आमदार संजय सावकरे यांनी अखेरपर्यंत थांबून ही सेवा त्वरित जातीने लक्ष घालून उपलब्ध करून दिली म्हणून आमदार संजय सावकरे यांचेही मनपूर्वक आभार मानले. अत्यंत भावनिक आणि हळव्या वातावरणात हजारो मैल पासून पायी चालत आलेल्या या परप्रांतीयांना रवाना करण्यात आल्याने प्रत्यक्ष परमेश्वर जरी मदतीला धावून येत नसला तरी माणसाच्या रूपातून देव संकट काळात नेहमीच कुठल्या ना कुठल्या रूपात धावून येत असतो याचीच प्रत्यक्ष अनुभूती आज अनुभवायला मिळाली. है सुना ये पूरी धरती तू चलाता है, मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है. भगवान है कहाँ रे तू, है खुदा है कहाँ रे तू. सुना तू भटके मन को राह दिखाता है, मैं भी खोया हूँ मुझे घर बुलाता है. भगवान है कहाँ रे तू, है खुदा है कहाँ रे तू.
जो भी रस्में हैं वो सारी मैं निभाता हूँ, इन करोड़ों की तरह मैं सर झुकाता हूँ। भगवान है कहाँ रे तू, है खुदा है कहाँ रे तू। काय सांगाल, आज हायवेला जात असताना आमच्या मित्र प्रिन्सी शेठ यांनी फोन केला की ओरिसाला जाणारे काही 10-15 लोक आहेत, त्यांची बसची व्यवस्था होऊ शकते का म्हणून, तर डेपो मॅनेजरशी कॉन्टॅक्ट केला, तहसीलदारांशी कॉन्टॅक्ट केला, ताबडतोब त्यांच्यासाठी बसची अरेंजमेंट केली आणि काही वेळामध्येच पुन्हा काही लोक आले, म्हणजे 2 बसेस भरल्या ओडिसा साईडला जाणाऱ्या आणि 1 बस भरली मध्य प्रदेश बॉर्डरवर जाणारी, अशा 3 बसेस आम्ही लोणारी मंगल हॉल कार्यालयातनं इथनं सोडल्या आणि आनंद आहे की त्या लोकांना जो आनंद होत होता तो बघून आम्हालाही आनंद वाटला। त्यांची जेवणाची व्यवस्था पुरुषची सेटिंग केली, त्यांची जाण्याची व्यवस्था सगळी आता बसेसने केली, त्यांचं इथं फ्रेश होण्याची व्यवस्था सगळी युवराज यांनी केलेली, बरोबर सगळेजण मिळून काम करतायचा आनंद आहे। गरिबांबद्दल की आज ती सेवा आपल्या हातून होऊन राहिलेली आहे, सेवा हे आमच्या हातून होते अशी नाही आहे, हे देवानं ही संधी दिलेली आहे, हे संधीचं सोनं करण्याचं योग्य आहे। आणि खरंच म्हणजे ज्या लोकांना जे परप्रांतीय लोक जे पायी चालत आहात, ज्यांना जे 1,000-2,000 किलोमीटर पायी चालून जात आहेत, त्यांच्याकरता काहीतरी कुठे आम्ही उपयोगात पडू शकत आहे त्याच्याबद्दल मनाला आनंद आहे। आणि आज सगळ्यात मोठा आनंद म्हणजे असं आहे, सकाळी ह्या लोकांना बघून आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली होती टिंबर मार्केट प्लॉट होल्डर असोसिएशनमार्फत, तर तिथे हायवेवरती लोकांना बघून, लहान लहान मुलांना बघून, संजीवभाऊंना असं आम्ही एक सहज फोन केला की बाबा असे यांच्याकरता हे पायी जात आहेत प्रवासी, त्यांच्याकरता काही व्यवस्था करता येईल का, तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं की थोडा वेळ थांबा मी बघतो म्हणे काय करते, आणि त्यांनी पूर्ण त्यांची मेहनत घेऊन आगार प्रमुखांशी बोलून, तहसीलदार साहेबांशी बोलून, देवरी बॉर्डरपर्यंत ह्या 2 बसेस आणि MP बॉर्डरपर्यंत 1 बसेस अशी जवळपास 60-65 लोकांची व्यवस्था केली। खरं म्हणजे आनंद आहे, आज आपण कुठेतरी कोणातरी कामात पडत आहोत। मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या परप्रांतीयांसाठी त्यांच्या जागेवर सोडायसाठी बसची व्यवस्था केलेली आहे। आणि यातच आज जे प्रवासी इथून गेलेले आहेत, आमचे प्रिन्सीदादा आहेत, अजितदादा आहेत, आणि खास आभार युवराज भाऊंची आहे की लॉकडाऊन चालू झाल्यापासून ह्या निर्वासितांची व्यवस्था ते आपल्या हॉलमध्ये करत आहेत, खाण्यापिण्यापासून सगळी व्यवस्था ते इथे करत आहेत, त्यांचे खूप आभार आहेत। आज आमदार साहेबांनी स्वतः इथे थांबून आमदार साहेब इथे थांबलेले आहेत आणि त्यांनी ह्या जे पायपे जाणारे लोक होते ओडिसाला जाणार होते ते, त्यांचे लहान लहान मुलांचे हाल बघून आमदार साहेबांनी स्वतः आगार प्रमुखांशी बोलून 3 बसेस इथे बोलवल्या आणि त्यांना बॉर्डरपर्यंत सोडायची व्यवस्था केली। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो होता तो वाखाणण्याजोगा होता आणि तो आनंद पाहून आमच्या सर्वांच्या मनाला जे सुखद धक्का आहे तो आमच्यासाठी, त्यांचा आनंद पाहून त्यांच्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे, आमदारांचे आभार मानतो। आमदार स्वतः थांबून हे प्रयत्न करत आहेत, त्यांचे आभार। सही की फार बरं वाटलं की आपण काही देवाने आज आपल्या हातून काही सेवा घडवून आणलेली त्याबद्दल, आणि आपले जे लाडके आमदार साहेब आहेत त्यांचंही फार आम्हाला याच्यामध्ये सहकार्य लाभलं, आणि असोसिएशनतर्फे आम्ही जे जेवणाची व्यवस्था केली होती त्याच्यामध्ये हे 22-23 लोक ओडिसाचे आम्हाला मिळाले की जे पायी येत होते मुंबईवरून, तर त्यांच्या जाण्याची व्यवस्था आमदार साहेबांनी करून दिली आगार प्रमुखांशी बोलून, आणि त्या संदर्भात युवराज भाऊंनी त्यांना इथे आम्ही त्यांच्या हॉलला त्यांना आणलं आणि त्यांची व्यवस्था त्यांनी इथे केली, इथे त्यांनी फ्रेश झाल्यानंतर आम्ही त्यांना गाडीत बसवलं आणि मग त्यांना रवाना केलं त्यांच्या ठिकाणी। प्रवासाला सर्व निघालेत लोक, आता खरं म्हटलं म्हणजे हा योगायोग आहे आणि पुण्याचं काम आहे की आज आपण या सर्व लोकांना त्यांच्या घरी जाऊ देण्यास मदत केली। गेल्या कित्येक दिवसापासून हे सगळे लोक पायदळ चालत आहेत, आमच्या सगळ्या या मित्रांनी खरंतरजी यांचं त्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे की यांनी त्यांना रस्त्यावरनं गाठून त्यांना जेवण वगैरे करून इथं आणलं, इथून त्यांची व्यवस्था केलेली आहे। मनाला आनंद झाला की कुठेतरी त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो।
ढोल ताश टोलपिटी जे संभळ ठकत लावायचा ढोल ताश टोलपिटी जे संभळ ठकत लावायचा अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय आमच्याकडे वॉल स्टिकर वॉल स्ट्रक्चर वॉल डेकोरेटिंग वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग पेंट डेकोरेटिंग वॉल टेम पेंटिंग स्पंज रोलर व पेंटिंगची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या आई सप्तसुंगे पेंटर हाऊस आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 9850 35 45 59 86 98 30 54 37 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.